सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता ह्यांच्या विरोधात गेला तर त्याच्या खरा दाराची राख रांगोळी केली, त्याच नेतृत्व कोण करत होता तर त्याच नाव आहे शरद पवार. एका बाजूला देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला कौरवाच्या फौजेचं नेतृत्व हे शरद पवार करत आहेत. आणि हा लढा आता अंतिम टोकावरती आलेला आहे, कारण आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी एक वाक्य परवा वापरलं, एकनाथ शिंदे से बैर नाही देवेंद्र फडणवीस तेरा खैर नाही. त्यांच्या पोटातलं वटावरती आलं. पण मी ताईंना सांगेन, ताई दुश्मनो से दुश्मनी खूप करो, दुश्मनो दुश्मनी खूप करो मगर जरा गुंजाइश के साथ करो. कि जब जब भी होगा, जब हो जाएगी दोस्ती कि तुम्हें शर्मिंदगी ना हो. दुश्मनो दुश्मनी खूब करो मगर जरा गुंजाइश के साथ करो कि जब हो जाएगी दोस्ती कि तुम्हें शर्मिंदगी ना हो. अरे करा तुम्ही दुश्मनी, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या जवळ येणार आहे त्यावेळी तुम्हाला त्या दुश्मनीची सुद्धा लाज वाटली नाही पाहिजे, अशी दुश्मनी करा. आज या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचं पुराण ही कौरव सेना गायला लागलेली आहे. का? त्याचं कारण काय? त्याचं साधं कारण आहे. तुमच्या लक्षात येईल कि देवेंद्र फडणवीस हा राजकारणामध्ये आल्यानंतर त्यानं पहिली टक्कर प्रस्थापितांना दिली. सर्वसामान्य माणसं ही राजकारणामध्ये आणली, त्यांना आमदार केलं, खासदार केलं, त्यांना मंत्री केलं. मेटेसारखा माणूस 2 वेळा आमदार केला, महादेवराव जानकर त्याला मंत्री केला, आमदार केला, सदाभाऊ खोतला आमदार केला, मंत्री केला, रामदास आठवले साहेबांना केंद्रामध्ये मंत्री केला. त्यांचा जीवाभावाचा कार्यकर्ता राज्यामध्ये मंत्री केला. अशा अनेक सामान्य माणसं देवेंद्र फडणवीसने उभा केली ना, त्या माणसानं कारखाना काढला, सुतगिरणी काढली, ना त्या माणसानं बँक काढली, ना दवाखाना काढला. जे जी माणसं कर्तबगार होती त्यांना सांगितलं, अरे तुम्ही दवाखाना काढा, तुम्ही कारखाना काढा, तुम्ही सुतगिरण काढा, तुम्ही दूधसंघ काढा, तुम्ही बँक काढा, पण चांगलं चालवा. जर त्याच्यात तुम्ही घोटाळा केला तर जेलमध्ये सुद्धा जायची तयारी ठेवा, असा सांगणारा पहिला राजनेता कोण होता तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस होत. आणि या कौरवांचं पाप एवढं वाढलं की यांनी बँका खाल्ल्या, सुतगिरण्या खाल्ल्या, दूधसंघ खाल्लं, कारखाना खाल्लं, जमिनीचं घोटाळा केलं. सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता ह्यांच्या विरोधात गेला तर त्याच्या खरा दाराची राख रांगोळी केली, त्याच नेतृत्व कोण करत होता तर त्याच नाव आहे शरद पवार.